आपली अभिलाषा सडेतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आपला सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 18 जानेवारी रोजी पेडगाव येथे आयुष्यमान भारत योजना शिबिर संपन्न. या शिबिरामध्ये अनेक लाभार्थी यांनी सहभाग घेतला होता. 26 जानेवारी पर्यंत राहिलेल्या लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे याकरिता पेडगाव आरोग्य वर्धिनी केंद्र येथे सर्व कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 5 लाख रुपयाचा विमा प्राप्त होणार आहे व सर्व लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे असे आवाहन पेडगाव समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी नितीन खामकर यांनी केले. यावेळी पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी नितीन खामकर पेडगाव मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून 2020 पासून कार्यरत आहे. तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की आयुष्मान भारत जन आरोग्य योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आयुष्मान भारत कार्ड लागू आहे, ज्यामध्ये आपल्याला 5 लाखाचा विमा योजना मिळत आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर हे कार्ड काढून घ्यावेत अशी माझी सर्वांना आव्हान असेल, विनंती असेल. आपल्या गावामध्ये जवळजवळ पेडगाव ग्रामपंचायतीअंतर्गत 3487 कार्डधारक रेशन कार्डधारक असे आहेत की जे पिवळे किंवा केशरी कुपनधारक आहेत आणि ज्यांचं ऑनलाईन रेशनिंग झालेलं आहे. पैकी आपण आज मी तिला जवळजवळ 1351 कार्ड आपण काढून इश्यू केलेले आहेत. तरी उर्वरित लोकांना माझी विनंती असेल की 26 जानेवारीपूर्वी जास्तीत जास्त लोकांनी हे कार्ड काढून घ्यावे. त्यासाठी आपल्याला फक्त आपला आधार कार्ड जो ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.